नमस्कार बजरंग सुदामराव मस्के माझा परिचय मी दोन हजार दोन ते दोन हजार सातपर्यंत ग्रामपंचायत सदस्य होतो त्यामध्ये अनेक प्रकारे गावातील विकास कामं केलेली आहेत ग्रामपंचायतीनं दोन हजार बावीस ते दोन हजार सत्तावीस या निवडणुकीमध्ये स्वतः मी उभा होतो आणि माझ्याबरोबर चौघेजण उमेदवार होते आणि आमच्या पॅण्याचं नाव श्री हो, विठ्ठल ग्रामीण विकास प्यानचं असं नाव होतं त्यामध्ये स्वतः मी जनतेमधून सरपंच पदासाठी उमेदवार होतो त्यामध्ये स्वतः मी निवडून आलेलो आहे त्यामध्ये वार्ड क्रमांक एकमधून सर्जेराव दत्तात्रय मस्के त्याप्रमाणे उषा दीपक मस्के आणि सीमा सुतार ह्या वॉर्ड क्रमांक एकमधून त्या उभ्या होत्या त्याप्रमाणे वार्ड क्रमांक तीनमधून स्वप्नील संभाजी जरांडे हे उभे होते ह्यांना चांगल्या प्रकारे लोकांनी निवडून दिलं आणि गावातील सर्व मतदाराचा मी आभार मानतो आणि गावातील सामाजिक कार्य रस्ते असतील सभा सब, सभागृह असेल बंदारे असतील शाळेमध्ये शाळेमध्ये इमारती असतील स सम, समाज मंदिर असेल सभागृह असेल असे अनेक या ठिकाणी कामं केलेली आहेत करोनामध्ये गोरगरिबांना धान्य वाटप केलं रक्तदान शिबिर आयोजित केलं गावाचे लोकं अतिशय चांगले आहेत आणि चांगल्या प्रकारे सहकार्य करत आहेत दोन हजार दोन ते दोन हजार सात या सालामध्ये ग्रामपंचायत सदस्य होतो आणि चांगल्या प्रकारे या ठिकाणी कामं केलेली आहेत डाळिमगावामध्ये तीर्थक्षेत्र विठ्ठल बन आहे त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे मंदिर ग्रामस्थांच्या माध्यम माध्यमातून उभारलेलं आहे आणि त्यामध्ये सर्व गावातील आणि डौंड असेल नावेली असेल परंदर असेल शिरो असे या चारही तालुक्यामधून त्या देवदर्शनासाठी लोक येतात गावातून उर्वी उर्वेकांचे शाळेसाठी जे काही मुलं आणि मुली जातात त्यांच्यासाठी आम्ही मोफत सुविधा उपलब्ध करून देणार आहोत गावामध्ये ठिकठिकाणी रस्ते असतील गटारे असतील ठिकठिकाणी स्ट्रीट लाईट असेल असे या ठिकाणी उपक्रम आम्ही राबवणार आहोत गावातील सामाजिक कार्य आणि ज्या काही सुविधा असतील ते आम्ही उपलब्ध करून देणार आहोत डाळिंब गावाचे विकास करण्यासाठी सर्व ग्रामस्थांनी सहकार्य करावं अशी मी त्या सर्व ग्रामस्थांना विनंती करतो